नमस्कार मंडळी. आपण काही जण ग्रहांचे शुभ परिणाम वाढवण्यासाठी ग्रहांची रत्न वापरत असतो, परंतु या ग्रहरत्नांप्रमाणेच ग्रहांचे अंमल असलेल्या धातूच्या अंगठ्या वापरून सुद्धा खूपच चांगला परिणाम मिळवता येतो. मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतोय माझ्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्ट्यावरून. चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि अर्थात विषय ज्या ज्या वेळेला आवडतील तेव्हा लाईकसुद्धा करायला विसरू नका. चला तर मग आज आपण माहिती घेऊया, कोणत्या कारणासाठी कोणत्या धातूच्या अंगठ्यांचा वापर आपण करू शकतो. आपल्या सगळ्यांनाच नेहमी वाटत असतं की आयुष्यामध्ये यश मिळावं, आपण यशस्वी व्हावं, लोकांनी आपलं ऐकावं, आपला मान सन्मान करावा, आपला रिस्पेक्ट करावा, आपल्या लीडरशिप क्वालिटीमध्ये खूप चांगली वाढ व्हावी, आपली ॲडमिनिस्ट्रेशन स्किल ही सुद्धा चांगली वाढावी, आणि यासाठी आपले इंडेक्स फिंगर म्हणजेच पहिल्या बोटामध्ये नेहमी सोन्याची अंगठी धारण करत जा. आता इंडेक्स फिंगरच का, आपल्याला माहिती आहे की आपण कोणालाही सूचना जेव्हा देतो ना त्यावेळेला याच बोटाचा वापर सगळ्यात जास्त करत असतो. म्हणजे बघा, इकडे ये, तिकडे जा, उठ, बस इत्यादी इत्यादी वेळेला. ज्यावेळी स्किनची ॲलर्जी असते, रक्तामध्ये दोष असतात, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा कमी झालेली असते, आपल्यामधली फायर कमी झालेली वाटते, आपल्यापेक्षा लहान असलेले लोक किंवा मुलंसुद्धा आपलं ऐकताना दिसत नाहीत ना, किंवा असं जेव्हा आपल्याला वाटतं, कोणत्याही कामामध्ये उत्साहच वाटत नाही. मुलांमध्ये सुद्धा अभ्यासाबद्दल जो फोकस सिरियसनेस पाहिजे तो असत नाही. अशावेळी आपल्या रिंग फिंगरमध्ये कॉपर धातूची अंगठी घालूनसुद्धा खूप चांगले रिझल्ट मिळवता येतात. आपल्यामध्ये असलेला पॅशन, धैर्य, काम करण्याचा उत्साह, जुनून मस्तपैकी वाढताना दिसतो. राग फार येतो, छोट्या छोट्या क्षुल्लक गोष्टींमध्ये राग येताना दिसतो, सततची चिडचिड होताना दिसते. घाबरू नका, यासाठी चांदीची अंगठी आपल्या करांगळीमध्ये म्हणजे शेवटच्या बोटामध्ये धारण करून राग बऱ्यापैकी कमी होताना दिसतो. या बोटावरून कम्युनिकेशन स्किल, लोकांशी असलेले व्यावहारिक संबंध हे पाहिले जातात, आणि शिवाय ही अंगठी वापरून क्रिएटिव्हिटीमध्ये सुद्धा वाढ होताना दिसते. आपल्या विचारांवर, पर्यायाने आपल्या बोलण्यावर खूपच चांगला ताबा राहतो. मंडळी, ज्यावेळेला आपल्याला वाटतं ना की आपल्या आयुष्यामध्ये आनंद नाही आहे, सुख नाही आहे, आयुष्यामध्ये काहीच चांगलं होताना दिसत नाही, आयुष्यामध्ये कुठलेच एक्साइटमेंट राहिलेलं नाही, आयुष्यामध्ये असलेले प्रेमाचे क्षणसुद्धा कमी झालेत किंवा नाहीच आहेत, अशा परिस्थितीला ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्रग्रहाला जबाबदार धरलं जातं. अशावेळी शुक्राचा अंमल ज्या स्थानावरून पाहिला जातो तो म्हणजे आपल्या तळहाताच्या अंगठ्याकडील जो भाग आहे तो, आणि म्हणूनच या अंगठ्यामध्ये प्लॅटिनम धातूची अंगठी धारण केल्यास हे सगळे खूप सुंदर असे अनुभव येताना दिसतात. शनीची साडेसाती, शनीची महादशा या काळातील शनीचे अशुभ परिणाम करण्यासाठी आपल्या मधल्या बोटामध्ये लोखंडाची म्हणजेच लोहधातूची अंगठी धारण केली जाते, कारण मधलं बोट हे शनीचं बोट आहे. मंडळी, अंगठी धारण करताना नेहमीच एक प्रश्न विचारला जातो, आणि तो म्हणजे अंगठी डाव्या की उजव्या हाताच्या बोटामध्ये धारण करावी. मंडळी, उजवा जो हात आहे तो वर्किंग हँड आहे, म्हणजेच कॉन्शियस माइंडचा भाग याच्यामध्ये जास्त असतो, आणि म्हणून चांगले परिणाम येण्यासाठी अंगठी नेहमीच उजव्या हातामध्ये धारण करावी. डावा हात हा नॉन वर्किंग आहे, म्हणून रिझल्ट जर आपल्याला झटपट हवे असतील ना तर वर्किंग हँड म्हणजेच उजव्या हातात आणि त्याच्या बोटामध्ये जर आपण अंगठी धारण केली तर खूप चांगले परिणाम लवकर येताना दिसतात. मंडळी, ही होती धातूच्या अंगठ्यांचा वापर आपला लक वाढवण्याकरता, आपल्यामध्ये असलेल्या कमतरता भरून काढण्यासाठी कुठल्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने वापरावा ह्याची. मंडळी, माहिती कशी वाटली अवश्य कळवा, आणि हो, लाईक करा, शेअर करा, कळावे लोभ आहे असावा आणि तो वाढावा. धन्यवाद.